मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे सासरे जयराम कुलकर्णी यांचं वयाच्या 88व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 17 मार्चला दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयराम कुलकर्णी यांनी अनेक मराठी सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांची भूमिका असलेला खेळ आयुष्याचा हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. चल रे लक्षा मुंबईला, खट्ट्यास असू नाठाळसून, खरं कधी बोलू नये, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, रंगत संगत, थरथराट इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या. त्यांचा जन्म सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी झाला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अंमलदार या पुलंच्या नाटकात हणम्या ही भूमिका साकारली होती आणि ही भूमिका अतिशय गाजली. त्यांनी आकाशवाणीमध्ये नोकरी केली आणि यासोबतच त्यांची अभिनयाची आवड देखील जोपासली. त्यांनी गंमत जम्मत, दे दणादण, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, बाळाचे बाप, ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर, सून मृणाल आणि नातू विराजस असा परिवार आहे. राजश्री मराठीकडून ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांना श्रद्धांजली. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. दिलीप नमस्कार. आणि हा विजय माझा भाचा, यंदाच बीकॉम झालेत हो का? आणि बरकारे, हा सदाशिव खोटे माझा बालमित्र. अरे बरेच दिवसापासून तुला सांगायचं म्हणत होतो. काय? दोघही स्वतंत्र व्यवसाय करायचं म्हणतायत. 25,000 रुपये मागतायत. वा वा, चांगली उमेद आहे. दे पैसे. पैसे मी देतो. मी पैसे देणारच आहे रे, पण यांना जगाचा अनुभव नाहीये म्हणून जरा विचारात पडलोय. हो पण काका, व्यवहारात पडल्यावर आपोआपच अनुभव मिळणार नाही का? हो, आणि त्यातून शिक्षण सुद्धा मिळणारच की. मी काय म्हणतो सदाशिव, तू एक यशस्वी कर्तबगार व्यापारी आहेस, तू यांना व्यवहाराचे धडे द्यावेस असं मला वाटतं. आम्ही सचोटीनं वागून आणि खरं बोलूनच व्यवहार करणार आहोत, त्यामुळं यश आम्हालाच मिळणार, कारण अंतिम विजय हा सत्याचाच असतो. हो ना, आणि त्यासाठी अनुभवाची किंवा धडे शिकण्याची काय जरूर नाही. यात तुमच्या 2 वाक्यात 5 चुका आहेत. पहा किती हुशार माणूस आहे. मुलांनो, जग फार बदललंय. तुम्ही असं करा, माझ्यावर चढा. या जगात कसं वागायचं हे मी तुम्हाला शिकवतो. पटलं तर माझ्यावर राहा, नाही तर तुमचा मार तुम्हाला मोकळा आहे. मला वाटतं खोट्यांचं म्हणणं मान्य करावं. इट्स व्हेरी फेअर. म्हणतो तर आपल्याला काय. ठीक आहे, आम्ही याला तयार आहोत. केव्हा निघायचं? अरे लगेच, शुभ कार्याला विलंब नको. काय? बरोबर आहे. चला चला.